वडाळ्यातील लोकमंगल कृषी महाविद्यालयातील 7 कृषी दूत 2 महिने दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी या गावात मुक्कामी राहून ग्रामीण जागरूकता या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कृषी दूत शोएब शेख, रोहन पंडित, राहुल उत्तरे, शुभम साबळे, शहीद पाटील, स्वप्नील खंडागळे यांचा समावेश आहे. या ग्रामीण जागृती कार्यानुभव शिबिराचे उद्घाटन टाकळीचे सरपंच भैरवा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी दूतांनी शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान तसेच पीक पद्धती या विषयावर मार्गदर्शन करावे असे आवाहन यावेळी सतीश कोळी यांनी केले. तुमचे काय नॉलेज असतील, तुमचे काय ज्या तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहेत, तुमचे जे नॉलेजचे जे आपल्या असतील ते आपल्या आमच्या टाकळी गावच्या शेतकऱ्यांना जेवढा जास्तीत जास्त फायदा होईल त्याचा फायदा तुम्ही करून द्यावा असं तुम्हाला मी विनंती करतो. आणि तुम्ही या ठिकाणी 3 महिने आहात तर 3 महिन्यामध्ये आपल्या शेतकरी म्हणजे आपल्या भरपूर जण असे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त आपल्याकडे ऊस असल्या कारणानं ऊस सोडून इतर नगदी पीक तुम्ही जे सांगितलं त्या नगदी पीक जसं जास्तीत जास्त घेता येईल त्याचं माहिती तुम्ही आमच्या ग्रामस्थांना दिला तर जास्तीत जास्त जसं शेतकऱ्यांचा फायदा होईल त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी राबवा असं मी विनंती करतो.